ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। तर आपण चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच, पहिला श्लोक सुरू होण्याच्या अगोदर जे काही अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे त्याविषयी जो सारांश आहे तो बघत आहोत। आणि जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कसं परमात्मा ईश्वर आपली स्वतःची ओळख करून देत आहे, आपण सर्व दर्शकांनी श्रीकृष्ण आणि निराकार परमात्मा ज्याचं कर्तव्यवाचक नाव शिव आहे आणि ह्या शिवाची जी पूजा आहे ही आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये तर करत आहोच, परंतु भारतामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये, कोणत्याही राज्यामध्ये जा, परंतु कुठं ना कुठं शिवाचं जे मंदिर आहे छोट्या मोठ्या रूपानं तुम्हाला आढळून येतं। आपण समाजामध्ये वावरत असताना कधी ह्या गोष्टींचा विचार आपण केला नाही की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर नाही आहे, परंतु शिव परमात्म्याची आठवण म्हणून एक पिंडीच्या रूपामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जर आपण गेलो तर तिथं आपल्याला पिंड दिसून येते। तिला श्रीकृष्णासारखा, रामासारखा, हनुमानासारखा, कोणत्या देवीसारखा, गणेशसारखा असा आकार नाहीये, परंतु त्याची जी पूजा आहे सर्वात जास्त लोक का करतात याविषयी आपण कधीही विचार केला नाही। आणि मी तर म्हणतो की बुद्धिजीवी लोकांनी पण ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। आतापर्यंत आपण फक्त पूजा करायची म्हणून पूजा करतोय, घरामध्ये आपल्या एक पूजा घर असतं, त्यामध्ये आपले इष्ट असतात, देवाऱ्यामध्ये आपण देवतांना ठेवतो, सकाळी अगरबत्ती करतो, पूजा करतो, परंतु साहजिक जर कधी
आपण जर त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही हे कधीपासून करतात का करतात, तर प्रत्येकाच्या मुखामधून हा शब्द असतो की आमच्या वंशामध्ये ही परंपरा आहे. खूप हे सुंदर उत्तर प्रत्येकाच्या मुखामधून आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु कोणत्याही व्यक्तीनं आत्तापर्यंत ज्यांचे आपण पूजा करतोय, जे आपले इष्ट आहेत, जे आपले मार्गदर्शक आहेत, जे आपले आदर्श आहेत, ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्या हिस्ट्रीविषयी इतिहासाविषयी आपण कधीच कोणाला विचारलं नाही, किंवा ती हिंमत पण आपण करत नाही आणि त्या भानगडीमध्ये जाण्याचा प्रयत्न पण करत नाही. कारण यथार्थ उत्तर आपल्याला कुठूनही मिळत नाही. आणि ती यथार्थ उत्तर मिळण्यासाठी प्रत्येकजण एक सद्गुरूच्या शोधामध्ये असतो की जीवनात सर्व काही प्राप्त झालेलं आहे, परंतु सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर ह्या गोष्टीचा कुठंतरी उलगडा होईल असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. परंतु सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतरही मनाला जे समाधान पाहिजे किंवा चिरस्थायी जी शांती मिळायला पाहिजे, ती शांती सत्य ज्ञान नसल्यामुळं, यथार्थता नसल्यामुळं आपण त्यापासून वंचित राहतो. आणि जसं तुम्हाला या ठिकाणी ओवींच्या रूपामध्ये माऊलींनी खूप सुंदर प्रकारे हे स्पष्ट करून दिलं आहे की ते जे परमात्म्याचं जे स्वरूप आहे, निराकार स्वरूप, कारण शिवाचा अर्थ पवित्र किंवा कल्याणकारी होतो, श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं बालपण किंवा आपण TVद्वारे सिरियलद्वारे भिन्न भिन्न कर्तव्य आणि त्याची पूजा पण आपण करतो, परंतु एक निराकार परमात्मा ज्याला आपल्यासारखा आकार नाही, त्याचं कर्तव्य फक्त एकदाच ह्या सृष्टीवर 5000 वर्षांमधून होत असतं, पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन होत असतं, आणि त्याची आठवण म्हणून आपण शिवरात्रीचा उत्सव मनवत असतो. आता वास्तविक शिवरात्री या शब्दाचा जो अर्थफोड जर आपण केला, तर शिवाच्या पुढे जर रात्री हा शब्द जो लावलेला आहे, तर शिव परमात्म्याला अवतरित अशा वेळेस व्हावं लागतं की ज्या वेळेस आत्म अज्ञानामध्ये मनुष्य हा प्राणी प्रकाशाची ज्योत शोधत असतो. आणि जोपर्यंत परमात्म्याचं अवतरण होत नाही, तोपर्यंत त्याच्या शोधासाठी तो प्रकृतीला देवता मानतो, गुरूंना देवता मानतो, गुरूंना भगवान मानतो, जे आपले तीर्थस्थान आहे तीर्थस्थानाला जातो, सर्व काही आटापिटा करूनही त्याला शाश्वत सत्य गूढ रहस्य मिळत नाही. आत्म्याला परमात्मा जोपर्यंत मार्गदर्शक रूपामध्ये लाभत नाही, तोपर्यंत तो दूर राहतो. अशा अज्ञान अंधकारामध्ये मनुष्य ज्या वेळेस परमात्म्याच्या शोधात असतो, त्यावेळेस स्वतः परमात्म्याला ह्या सृष्टीवर अवतरण घ्यावं लागतं. मग अवतरण घेण्याचं माध्यम मंदिरामध्ये पुरुषवाचक नंदी म्हणून दाखवलेलं आहे. आपण
कोणत्याही व्यक्तीला विचारलं किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांना जर विचारलं तर ते हेच सांगतात शास्त्रांचा पुरावा देऊन की नंदी हे शिवाचं वाहन आहे. वास्तविक नंदी हा जो प्राणी आहे आणि शिवाचं ते जे वाहन आहे, तर एक आपला विवेक असा सांगतोय प्रत्येक व्यक्तीचा की कुठंतरी परमात्म्यानं कधीतरी ह्या सृष्टीवर येऊन ह्या नंदीचा म्हणजे पुरुषवाचक शरीराचा वापर केला आहे स्वतःचं वाहन म्हणून. आणि ज्यावेळेस निराकार परमात्मा ह्या शरीराचा वाहन म्हणून उपयोग करतो तो ज्ञान सांगण्यासाठी करतो, सर्व आत्म्यांना ज्ञान देण्यासाठी करतो. आणि म्हणून मंदिरामध्ये शिवलिंगाच्या समोर नंदीगण पण दाखविला जातो. खूप वर्णन सुंदर या ओवीमध्ये, किती जरी आपण बोललं मी तर समजतो की याचे आध्यात्मिक पैलू इतके काही मोठ्या प्रमाणात आहे की ज्या परमात्म्याला ज्याच्या स्वरूपाला त्रैलोक्यामध्ये या साकार सृष्टीमध्ये प्रत्येक धर्म स्वीकार करतो, प्रत्येक धर्मामध्ये मान्यता आहे की परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते निराकार आहे. कारण ईश्वर परमात्मा तोच होऊ शकतो की ज्याला सर्व संप्रदाय, सर्व धर्म, सर्व जात, सर्व पंथ स्वीकार करतील, त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. मग तो जो ईश्वर आहे तो स्वतः अवतरित होण्यासाठी जे साकार माध्यम निवडतो त्याचं कर्तव्यवाचक जे नाव आहे ते नाव बदलून ब्रह्मा असं नाव ठेवतो. म्हणून हे पण गायन आहे की प्रजापिता ब्रह्माने नवीन सृष्टीची रचना केली. या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे की परमात्मा ज्यावेळेस देहाचा आधार घेतो त्यावेळेला दोघांचं रूप एकच होऊन जातं. म्हणून साधारण मनुष्य ज्यावेळेस ब्रह्माला बघतो त्यावेळेस त्याला वाटतं की हे ब्रह्मानं केलेलं आहे, वास्तविक त्याच्याद्वारे करणारा हा निराकार परमात्मा असतो. ब्रह्मा हा ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून आहे, ते एक वाहन आहे, ते फक्त माध्यम आहे. दिसताना आपल्याला ब्रह्माचं शरीर दिसतं परंतु ज्ञान देणारा हा निराकार परमात्मा आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी परमात्म्याचं जे स्वरूप आहे अनादि रूपामध्ये बिंदुरूप स्वरूपामध्ये तो स्थित असतो. आपलं पण अनादि जे स्वरूप आहे, मूळ जे स्वरूप आहे ते बिंदू रूपच आहे की जे दिव्य चक्षुनी फक्त दिसू शकतं, त्याचा अनुभव आपल्याला होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी चौदावी जी ओवी आहे की हा त्रिलौक्य रूप वस्त्राचा संकोच विस्ताराचे अधिष्ठान आहे, अर्थात त्रिलौक्य हे याचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन ईश्वर इथं आला आहे. आणि ह्या आकाराच्या पलीकडचा म्हणजेच निराकार असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमानं कसा काय स्वाधीन झाला न कळे. या ठिकाणी बघा किती स्पष्ट या ओवीमध्ये अर्थ दडलेला आहे की साधारण मनुष्य आत्म्यांना ज्या वेळेला ईश्वराची प्राप्ती होते किंवा ते ईश्वराला ओळखतात की ब्रह्माच्या तनामध्ये ईश्वर येऊन ज्ञान देतो, त्यावेळेस चांगले चांगले योगीजन बुद्धिजीवी लोक त्याला ओळखू शकत नाही. कारण त्यांच्यावर असणारा अहंकाराचा जो पडदा आहे, अभिमान जो आहे, तो ईश्वराला ते ओळखू शकत नाही.
आणि म्हणून ईश्वर स्पष्ट सांगतो की मड मूर्ती जो मनुष्य आहे, मूढमती जो मनुष्य आहे, हे मला ओळखत नाही. मला ओळखणारे कोण आहेत? मला ओळखणारे ते आहेत की जे साधारण आहे. लोकांच्या नजरेतून जर बघितलं तर ते खूप साधारण दिसतात, परंतु साधारणच मला ओळखण्यामध्ये सामर्थ्य ठेवतात. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, ज्यांच्याकडे पद प्रतिष्ठा आहे, त्यांना स्वर्गाची अनुभूती इथंच होते. ते फक्त एक भावना म्हणून ईश्वराला हात जोडतील, पूजा करतील, आठवण करतील, परंतु एक साधारण मनुष्य आत्मा जो आहे तो ईश्वराला ओळखतो. आणि ईश्वराची जी पहिली जी दृष्टी आहे ती त्याच्यावर पडते. म्हणजे या ओवीमधून एक स्पष्ट होतं की ईश्वर हा आपल्या आकाराच्या पलीकडचा आहे आणि तो निराकार असून अर्जुनाला सहजासहजी कसा स्वाधीन झाला किंवा कसा प्राप्त झाला हे न कळे, कळून येत नाही. का कळून येत नाही? कारण अर्जुनाचे किती जन्म झालेले आहे हे फक्त निराकार ईश्वर ओळखू शकतो, कारण तो त्रिलोक्याचा मालक आहे. ज्यावेळेस तो सृष्टीवर अवतरित होतो त्यावेळेस प्रकृतीला अधीन करून प्रकृतीचा स्वामी असल्यामुळं, त्रिलोक्याचा मालिक असल्यामुळं, प्रकृतीला अधीन करून आपल्या मोह मायानं तो प्रवेश करतो, अवतरित होतो. ते साधारण मनुष्य लोकांना ते कळत नाही. म्हणून इथं पहिला जो आपण श्लोक बघणार आहोत चौथा अध्यायामधल्या भगवद्गीतेमधला खूप सुंदर श्लोक आहे. मग देव म्हणे आगा पंडू सुता हची योगी आम्ही विवेस्त्वा कथिला परी ते वार्ता बहुता दिवसाची मग तेने विवस्तवे रवी य योग स्थिती आगवी निरूपिली बरवी मनुप्रती मनुने आपण अनुष्ठली मग अश्वा कुवा उपदिशिली ऐशी परंपरा विस्तारली आद्य हेगा. खूप सुरुवात चौथ्या अध्यायाची जी झालेली आहे अतिशय सुंदर शब्दामध्ये याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. या ठिकाणी माऊलींनी भगवद्गीतेमधला जो श्लोक आहे, श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला जो संवाद आहे, तो सुरू केलेला आहे. आणि सुरुवातीलाच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला जो मी कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगितला, हा कर्मयोग आणि ज्ञानयोग हा खूप प्राचीन आहे. म्हणून आपण बघतो की विदेशामधले लोक भारतामधला प्राचीन राजयोग शिकण्यासाठी येतात. आणि हा योग शिकण्यासाठी भिन्न भिन्न संस्थांमध्ये भिन्न भिन्न योग्यांकडे ते जातात, गुरूंकडे जातात, परंतु यथार्थ गीतेचा अर्थ जर आपण समजून घेतला तर सर्वात प्रथम ईश्वरानं हा जो शब्द इथं वापरलेला आहे की मी जो कर्मयोग आणि ज्ञानयोग तुला सांगितला हे दोघंही बरोबर असतात. जो ज्ञानी आहे तो योगी पण आहे, आणि ज्ञानी आणि योगी आत्मा कर्मापासून दूर राहू शकत नाही.
सुंदर वर्णन इथं आलेलं आहे की पूर्वी मी हे जे ज्ञान आहे ते सूर्याला सांगितलं. याची जी सुरुवात आहे विवस्वानाला अर्थात सूर्याला, परंतु त्या गोष्टीला खूप दिवस झाले, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बुद्धिजीवी होऊन बघितलं तर कुठेतरी युद्धाच्या मैदानाचं जर आपण दृश्य समोर आणलं आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनामधला हा संवाद आपण ऐकतो त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय की मी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते पहिलं कोणाला सांगितलं आणि ते ज्ञान स्पष्ट मनुष्य आत्म्यांपर्यंत येण्याकरता मला निराकारचं आपलं स्वरूप साकार करण्यासाठी एका माध्यमाचा आधार घ्यावा लागला. ब्रह्माचं शरीर मला एक वाहन म्हणून घ्यावं लागलं. म्हणून पुढे उल्लेख आलेला आहे पहिल्या श्लोकमध्ये की सूर्यानं हा सर्व योग परमात्म्याचं स्वरूप जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या श्लोकामध्ये की नेमकं सूर्याचं जर आपण स्वरूप बघितलं तर एक लाईट किंवा एक प्रकाश आहे आणि याच्या मागच आपण एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मी निराकार आहे. मग लोक नेमकं समजत नाही की निराकार म्हणजे लोक समजतात त्याला आकारच नाही, परंतु निराकार परमात्म्याला उपमा कशी द्यावं म्हणून स्वतः त्यानं सांगितलं की जसं सूर्याप्रमाणे, कारण सूर्य हा तेजस्वी आहे, प्रकाश स्वरूप आहे. ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस समस्त पृथ्वीवर प्रकाश फैलला जातो, अंधकार नष्ट होतो. म्हणजेच ह्या ठिकाणी निराकार परमात्मा आपल्या स्वरूपाची जी तुलना आहे ही सूर्याशी करतात, कारण साधारण मनुष्य आत्म्यांना निराकार ह्या शब्दाचा अर्थ चांगल्या चांगल्या लोकांना कळलेला नाही की परमात्मा निराकार आहे म्हणजे कसं आहे. लोक हे समजतात की तो दिसत नाही. म्हणून माऊलींनी खूप सुंदर प्रकारे इथं वर्णन केलेलं आहे की जसा सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश ज्यावेळेला ह्या पृथ्वीवर फैलला जातो त्यावेळेस संपूर्ण सृष्टी आपलं कार्य करण्यासाठी, आपल्या कर्माची सुरुवात करण्यासाठी सुरुवात करते. म्हणजे ज्यावेळेस जीवनामध्ये एक ज्ञान सूर्य प्रगटला जातो त्यावेळेस संपूर्ण सृष्टीमधील अंधकार हा नष्ट झालेला असतो. म्हणून परमात्म्यानं आपलं स्वरूप लोकांना कसं कळावं म्हणून प्रथम सूर्याची ही उपमा दिलेली आहे आणि मग सूर्याने हा सर्व योग वैवस्तव मनूला सांगितला. वैव स्वत मनूला सांगितल्यानंतर मनून त्याचे आचरण करून इश्वाकू नामक आपल्या पुत्रांना त्याचा उपदेश केला. खूप स्पष्ट अर्थ या ओवीमध्ये आलेला आहे. याचं आध्यात्मिक जो पहलू आहे हा तुम्हाला मी थोडा विस्तारानं सांगतो, कारण आपण जे काही आहे ते ज्ञानेश्वरीच्या आधारेच आपल्या श्रोत्यांना आपण हे आध्यात्मिक पहलू देत आहोत. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे ईश्वरानं सर्वात प्रथम मनूला सांगितलं आणि मनूची जी उपमा आहे ही
ब्रह्माच्या नावानं या ठिकाणी स्पष्ट होते. कारण याच्या अगोदर आपण बघितलं की निराकारला साकार होण्यासाठी जे शरीर धारण करावं लागतं त्या शरीराचं नावच ईश्वर ब्रह्मा ठेवतो. आणि ज्यावेळेस हे ज्ञान ब्रह्माला दिलं जातं, ब्रह्मा ते ज्ञान स्वतः समजून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून 17वी ओळीमध्ये सांगितलं की मनू त्याचे आचरण करून ईश्वाकू नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश करतो. म्हणजे त्याचे जे पुत्र आहे ज्याला आपण ब्राह्मण वंश, ब्रह्माचे जे पुत्र आहे ब्राह्मण त्याला मुख वंशावली म्हटलेलं आहे. एक कुक वंशावली आणि दुसरी आहे मुख वंशावली. मुखाद्वारे सांगितलेलं आहे, ही जी उपमा दिलेली आहे ब्रह्मानं आपल्या मुखाद्वारे हे जे उच्चारण केलेलं आहे आणि मुखाद्वारे जे उच्चारण केल्यानंतर ज्यांनी ह्या ज्ञानाला धारण केलेलं आहे त्याला साकार रूपामध्ये ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे ते कुठंही अंधश्रद्धायुक्त नाही आहे. डायरेक्ट ईश्वरानं ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन ब्रह्मानं नवीन सृष्टी रचण्यासाठी ईश्वराचं ज्ञान स्वतः पहिलं जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं. आचरणामध्ये आणून ते आपल्या मुलांना सांगितलं आणि आपले जे मुलं आहेत म्हणजे हे सृष्टीची रचना करण्यासाठी नवीन सृष्टीची निर्मितीसाठी ज्यांची त्यांनी रचना केली त्यांचं कर्तव्यवाचक नाव म्हणून ब्रह्माची संतान ज्याला आपण मुखवंशावली म्हणतो. मग अशी ही मुखवंशावली ज्यावेळेस ईश्वराचे यथार्थ वाक्य आपल्या जीवनामध्ये धारण करते त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होतं ते परिवर्तन दैवी स्वरूपाचं असतं. कारण ईश्वर ज्यावेळेस सृष्टीवर अवतरित होतो, अवतरित झाल्यानंतर जे काही ज्ञान देतो त्या ज्ञानाची प्राप्ती म्हणजेच एक नवीन सृष्टीची स्थापना. खूप स्पष्ट शब्दामध्ये माऊलींनी ह्या गोष्टींचं इथं वर्णन केलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्या श्रोत्र आपल्या दर्शक श्रोत्यांना थोड्या समजण्यास अवघड जातील, थोड्या गोंधळून जातील. परंतु जर ह्याच गोष्टींना तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐकलं तर निश्चितच कुठंतरी बुद्धीचा विवेक हा आवाज देईल की वास्तविक जे आध्यात्मिक पहलू आहे हे खरोखर सत्य आहे. सत्य हे प्रकाश स्वरूप आहे आणि आज न उद्या ज्यावेळेस आपल्याला ते स्पष्ट दिसून येईल त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण त्याला स्वीकार करू. आणि स्वीकार केल्यानंतर हळूहळू कसं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागेल हा प्रत्येकजण अनुभव करेल. पुढं आपण याच्या विस्तारानं बघणारच आहोत. ओम शांती.